समाजातील तेढ दूर करण्यासाठी वारकऱ्यांसारखं व्हावं लागेल, कार्तिकी महापूजेनंतर फडणवीसांची प्रतिक्रिया। समाजाचे प्रश्न मांडताना दुसऱ्या समाजाबद्दल अपशब्द आकस नको, फडणवीसांचं आवाहन। फडणवीसांनी आधी त्यांची माणसं थांबवावी, मग आम्हीही थांबू, पण ते थांबायला लागल्यास, बोलायला लागल्यास शांत बसणार नाही, देवेंद्र फडणवीसांच्या आवाहनानंतर जरांगेचा इशारा। उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते सपत्नीक विठुरायाची शासकीय महापूजा। यंदाचे मानाचे वारकरी म्हणून नाशिकच्या माळेदुमाला गावातील भुगिक दाम्पत्याला पूजेचा मान। राज्यातील शेतकरी सुखी व्हावा, मराठा धनगर समाजासह आदिवासी समाजाच्या मागण्या पूर्ण करण्याची ताकद द्यावी, फडणवीसांचं विठुरायाकडे चाकडं। कार्तिकी एकादशी निमित्तानं पंढरपुरात भक्तांचा महापूर लोटला, मंदिर परिसरातील महाद्वारामध्ये हजारो वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी दाखल, यंदा पहिल्यांदाच भाविकांसाठी सेल्फी पॉइंट। शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर आज पुन्हा सुनावणी, विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणी, सकाळी 11 वाजता सुनावणीला सुरुवात होणार। अजितदादांच्या भुजबळांना तंबी म्हणजे नाटक, जरांगेंची टीका। गावबंदीचे बोर्ड फाडा नाहीतर मंत्रीपद जाईल अशी भुजबळांना तंबी दिली का, अजितदादांना सवाल। जवळच्या माणसानंच पंकजा मुंडेंचा घात केला, त्यांनी योग्य वेळी चष्मा बदलला हे बरं झालं, पंकजा मुंडे यांच्या व्हिडिओवर बच्चू कडू यांचं थेट विधान। ठाकरेंसोबत असणाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न, ईडी चौकशीवर पेडणेकरांची प्रतिक्रिया। कथित बॉडी बॅग घोटाळा संदर्भात किशोरी पेडणेकर यांची आज दुपारी 12 वाजता ईडी चौकशी। मुंबईतील डिलायल उड्डाण पुलाचं आज लोकार्पण, आजच्या लोकार्पण कार्यक्रमाचं आदित्य ठाकरे यांनाही निमंत्रण। येत्या 25 आणि 26 नोव्हेंबरला मुंबई ठाणे पालघरला पावसाचा येलो अलर्ट, मेघगर्जना आणि विजांसह हलक्या सरींची शक्यता। मुंबईतील पाणीपट्टीमधली वाट टळली, मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर दिलासा, जल अभियंता विभागानं पाणीपट्टी प्रस्तावित केलेली दर सुधारणा रद्द। गॅन्ट्री बसवण्यासाठी मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर आज दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत विशेष ब्लॉक, पुण्यावरून मुंबईकडे जाणारी वाहतूक बंद असेल। नीरा भीमा जलस्थिरीकरणाच्या 300 फूट खोल बोगद्यामध्ये 2 शेतकरी कोसळले, इंदापूर तालुक्यातील काझड इथला धक्कादायक प्रकार, मोठ्या क्रेनच्या सहाय्यानं दोघांचा शोध सुरू। कोल्हापुरात खासगी ट्रॅव्हल बस उलटली, दुर्घटनेमध्ये एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, गोव्याहून मुंबईच्या दिशेनं बसचा प्रवास। नाशिक सिटी लिंक कर्मचाऱ्यांचा सलग दुसऱ्या दिवशी संप, 500 कर्मचारी संपात सहभागी, थकित वेतन आणि बोनसची मागणी, बसच्या 250 फेऱ्या रद्द। भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये आज 5 सामन्यांच्या मालिकेतील पहिला टी20 सामना विशाखापट्टणमच्या मैदानावर संध्याकाळी 7 वाजता सामन्याला सुरुवात होणार।